अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशच्या मजदूर चेतना महायात्रेचे जामनेर शहरात आगमन झाल्यानंतर जामनेर नगर परिषद आणि भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष महेंद्र बावस्कर, गटनेते डॉ प्रशांत भोंडे, नगरसेवक आतित झालटे, नगरसेवक बाबूराव विवराळे, नगरसेवक सुहास चौधरी, आत्माराम भोई यांच्यासह नगर परिषद अधिकारी कर्मचारी तसेच भारतीय मजदूर संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी उपस्थिती देत या महायात्रेचं स्वागत करून यात्रेस पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। आदरणीय नगरसेवक रवींद्र भाऊ शिवते, आमच्या आदरणीय नगरसेवक सुहास भाऊ पाटील, सर्व सन्माननीय नगरसेवक व तसेच आमच्या या संघटनेचे जुळलेले सर्व आमचे बंधू भगिनींनी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांच्या वतीनं या भव्याच्या या मजदूर चेतना यात्रेचं या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आतिश भाऊ झालटे सन्माननीय नगरसेवक, आमचे सर्व पदाधिकारी, आपल्या सर्वांचं या ठिकाणी सप्त शिंगदानी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। या मजदूर चेतना यात्रेच आमच्या जामनेर शहराच्या वतीने तथा नगर परिषदेच्या वतीने आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो। आपल्या मजदूरांच्या ज्या अनेक मागण्या या ठिकाणी आहेत, अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी आपण हा मोर्चा उभा घातलेला आहे। त्यासाठी आपण राज्यस्तरावरून जेही काही प्रमुख लोक या मोर्चाच्या बांधणीसाठी फिरतात, आमच्या जामनेर शहराच्या वतीनं तथा नगरपालिकेच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो। तथा 21 डिसेंबरला आपलं ती सगळ्या कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आपण मंत्रालयावर जाणार आहात। मी परमेश्वराला विनंती करतो की आपल्या संघटनेला खूप मोठी अशी शक्ती प्रदान होते की तुमच्या मागण्या ज्या वेळेला शासन दरबारी मांडणार त्यावेळेला त्या सर्वच्या सर्व मागण्या आपल्या मंजूर होऊ दे, अशी मी या ठिकाणी प्रभूचरणी प्रार्थना करतो। आणि आपल्या पुढील प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा आपल्या सोबत कायम स्वरूपी राहतील। महाराष्ट्रातील कामगारांच्या काही हक्कांसाठी आज जामनेरमध्ये अवतरलेला हा महामोर्चा दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी आझाद मैदान मुंबई येथे मजदूर चेतना यात्रेच्या रूपाने हा धडकणार आहे। आपल्या मजदूरांच्या न्याय हक्कासाठी ज्याही मागण्या असतील त्या शासनाने मंजूर कराव्यात, त्याच पद्धतीने आपल्या मजदूरांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी आम्ही स्वतः आमच्या नगरपालिकेच्या वतीने आमचे सन्माननीय गिरीश भाऊ यांच्याकडे तुमची ही व्यथा आम्ही मांडणार आहोत आणि भाऊंना विनंती करणार आहोत की आमचे हे जे मजदूर कामगार बंधू आहेत या सर्वांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात आणि या यात्रेसाठी आपले जे सर्व पदाधिकारी मंडळी आहेत या सर्वांनाही मी शुभेच्छा देतो। त्याच पद्धतीने हे सर्व कामगार मंडळी या सर्वांना मी त्यांच्या न्याय मागण्या हक्कासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य पुढील प्रवास हा यशस्वी हो आणि त्यांना यामध्ये यश मिळो हीच सदिच्छा व्यक्त करतो। यांच्यामार्फत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचे न्याय व मागण्यांसाठी मजदूर चेतना यात्रेला सुरुवात करण्यात आलेली व 6 नोव्हेंबर पासून या यात्रेला सुरुवात केली असून जामनेरमध्ये ही यात्रा आता आलेली आहे व जामनेरमधील मजदूर व कामगारांतर्फे त्यांचे स्वागत देखील करण्यात आलेले आहे। त्याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेतो। दोन यात्रा निघालेल्या आहेत, एक यात्रा नाशिक मार्गे धुळे आणि आज कालपासून जळगाव जिल्ह्यात फिरते आहे, एक यात्रा पुणे सातारा कोल्हापूर सांगली असे करून ती सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि त्याचा समारोप 16 तारखेला ठाणे या ठिकाणी होणार आहे। ह्या यात्रेचा पुढे अशी संभाजीनगरला जाईल, जालना जाईल, तिथून परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव आणि धाराशिवहून बीड करून नगर या ठिकाणी 17 तारखेला या यात्रेचा समारोप होणार आहे। महाराष्ट्रातील सर्व कामगारांचे प्रश्न घेऊन आम्ही विधानभवनावर धडकणार आहोत। महाराष्ट्रातल्या सर्व कामगार, आपल्याला माहीत आहे की देशाला 75 वर्ष पूर्ण झाली,
पण कामगाराच्या स्थितीमध्ये काही सुधारणा झालेली आहे? अनेक कायदे कामगाराच्या भल्यासाठी सुरक्षणासाठी आपण केले, पण या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन सरकारकडनं नीट होत नाही. असंघटित कामगारांचे बोर्ड निर्माण झाले पाहिजे, अन्यान्य स्वरूपाचे बोर्ड झाले पाहिजे. जसं बांधकामाचं बोर्ड आहे, घरेलूचं बोर्ड आहे, सुरक्षा रक्षक महासंघाचं बोर्ड झालं पाहिजे, मच्छीमारांचं बोर्ड झालं पाहिजे. महाराष्ट्रातल्या असंघटित असणाऱ्यांचे बोर्ड केल्याशिवायला पर्याय नाही, कारण त्याला सरकारचं कुठल्या स्वरूपाचं कायद्याच्या स्वरूपातलं कुठलं बॅकिंग नाही आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अलीकडे का परमनंट स्वरूपाच्या नोकऱ्या नाही, आता कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाच्या नोकऱ्या होत आहेत. मोठ्या स्वरूपाचा कॉन्ट्रॅक्ट वर्ग निर्माण होतो आहे, पण ह्याला न्याय हक्क मिळण्यासाठी कुठल्याही कायद्याचं बंधन किंवा कुठलाही कायदा ह्या कॉन्ट्रॅक्ट वर्करसाठी अस्तित्वात नाही आहे. किंवा त्याला मिनिमम वेजेस मिळाला नाही, त्यांना काही सुरक्षा मिळाला नाही, त्याला हॉस्पिटलायझेशन मिळालं नाही, ह्याच्यासाठी दाद मागण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचं फोरम नाही. लेबर कोर्टकडे तो जाऊ शकत नाही, किंवा लेबर ऑफिसरमध्ये ते जाऊ शकत नाही. आपलं असं म्हणणं आहे की ह्या सर्व कामगारांना न्याय हक्क मिळाला पाहिजे. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीतलं जे परमनंट स्वरूपाच्या नोकऱ्या आहेत, ह्या नोकऱ्या परमनंट स्वरूपाच्या कॉन्ट्रॅक्ट वर्करला न देता हे परमनंटच भरती झाली पाहिजे. ज्याचे तुम्ही 5-10 वर्ष त्यांची सेवा करून घेत आहात, आणि 5-10 वर्ष तो कॉन्ट्रॅक्ट वर्करच आहे, त्याला मिनिमम वेजेस पण दिलं जात नाही आहे. ज्याचा पगार आत्ता 40-50 हजार व्हायला पाहिजे, तो काही 12-13 हजारावर करतो आहे. सुरुवातीला त्याला तो त्याचं कुटुंब नव्हतं, त्याचं लग्न झालं नव्हतं, त्याचं ते भागत होतं. आता त्याचं लग्न झालं, 5-10 वर्षानंतर त्याचं कौटुंबिक खर्च वाढलेले आहेत, पण कुठल्याही स्वरूपाचा पगार वाढत नाही आहे. मधले जे बिचोली आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट वर्कर आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे मोठ्या स्वरूपातलं यांचे पैसे लाटत आहेत. संस्था त्यांच्याकडे पैसे देतात, ते पैसे काढून देतात. ह्या बिचोलेल्या काढून डायरेक्ट ह्या स्वरूपाची भरती ही कॉन्ट्रॅक्ट वर्करची केली पाहिजे, अशी आपली मागणी आहे. कोर्टातूनही आपण जिंकलेलो आहेत. समान काम समान वेतन मिळालं पाहिजे. एका कामगाराला जो परमनंट आहे त्याला तुम्ही 40-50 हजार पगार देता, आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये तेच काम करण्यासाठी तुम्ही 12-13 हजार देता, तेही वेळेवर देत नाही. त्याच्यामुळं अशा स्वरूपाचा विषमता ह्या सगळ्या कामगारामध्ये निर्माण केलेली आहे. कायद्याने त्यांना प्रोटेक्शन देऊन त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी ही भारतीय मजदूर संघाची चेतना यात्रा आज आपल्या जामनेरमध्ये आलेली आहे. उत्स्फूर्त अशा स्वरूपाचं स्वागत आपण सर्वांनी केलेलं आहे. नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. कुठल्याही सरकारच्या विरोधात आमचं म्हणणं नाही आहे. खुर्चीवर कोण बसला आहे, कुठल्या पक्षाचा आम्हाला माहीत नाही आहे. पण जो कोणी बसलेला आहे, जो कोणी मंत्री आहे, जे काही पक्ष आहे, त्यांनी कामगाराच्या भल्यात काम केलं पाहिजे, कामगाराच्या हितात काम केलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आणि यात्रेच्या निमित्ताने आम्ही मुंबईमध्ये सगळ्या महाराष्ट्रातून या सगळे जातो आहोत. आपल्या सर्वांचा जामनेरकरांचा आम्हाला शुभेच्छा आता तुम्ही दिलेल्या आहे. नक्कीच कामगाराचं भलं करण्यासाठी, कामगाराच्या न्याय हक्कासाठी आपल्या शुभेच्छा आमच्या बाजूवर राहतील. धन्यवाद. प्रतिक्रिया जाणून घेतल्या असून संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा काढण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरणार आहोत असे त्यांनी आपण सांगितलेले. व मजुरांना मजुरांच्या न्याय व हक्कांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी आपण सांगितले. कॅमेरामन विलास डाकरेसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.